राज्य सरकार ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला की या जाईकडे जाणारे जे सर्व रस्ते आहेत ते संपूर्णपणे बंद करण्याचा हा निर्णय घेतला आहे। आंदोलनकर्त्यांना किंवा कोणाला देखील या जाई ही जाई ओढल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी जागा मिळू नये यासाठी हा संपूर्ण या ठिकाणी तयारी करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं। या सगळ्यांची खबरदारी म्हणून सुरक्षेची खबरदारी म्हणून या ठिकाणी आता मंत्रालयामध्ये 7च्या 7 मजल्यांना जाई बसवण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलंय। मंत्रालयामध्ये जेव्हा नवीन इमारत झाली तेव्हा अनेक लोकांनी मंत्रालयाच्या 3र्या मजल्यावरनं थेट खाली उड्या मारल्या आणि आपला आंदोलनातला निषेध किंवा आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं वारंवार या ठिकाणी समोर आलं। त्यानंतर आपण पाहतोय की ही जी वरची जाळी आहे ही जाळी बसवण्यात आली पण ही जाळी बसवल्यानंतर देखील आंदोलन जे वेगवेगळे शिक्षकांचं असेल काही वैयक्तिक कारणामुळे आंदोलन असतील त्या आंदोलनाचा एक लक्ष वेधण्यासाठी अनेक जणांनी शेवटी या जाळीवर उड्या मारण्यासाठी देखील प्रयत्न वारंवार केले आणि ही बातमी जी आहे ती सर्वच महाराष्ट्रभर या मागणीकडे लक्ष वेधल्याचं आपल्याला अनेक वेळा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यामुळे आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला की या जाळीकडे जाणारे जे सर्व रस्ते आहेत ते संपूर्णपणे बंद करण्याचा हा निर्णय घेतला आहे आणि मंत्रालयातल्या नवीन इमारतीला संपूर्ण म्हणजे या जाळीकडे जाणारे म्हणजे आपण पाहू शकतो ही जी जाळी आहे या जाळी या अशा पद्धतीने जाळी जी आहे ती बसवण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे जेणेकरून आंदोलनकर्त्यांना किंवा कोणाला देखील या जाळी ही जाळी ओढल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी जागा मिळू नये यासाठी हा संपूर्ण या ठिकाणी तयारी करण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे। जवळपास आपण बघतोय तर 7च्या 7 मजले आणि त्याचबरोबर सरकते जिने यांना देखील अशा पद्धतीनं हा ही जी वायर आहे ही वायर रोप जो आहे तो बसवण्यात आलाय जेणेकरून हा वायर रोप अतिशय मजबूत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याला ओलांडून कोणाला या ठिकाणी आत देखील जाता येणार नाही अशा पद्धतीने ही संरक्षण भिंत जणू काही या ठिकाणी मंत्रालयात तयार करण्यात आली आहे। त्यामुळे आता कोणालाही आंदोलनाच्या आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी थेट या जाळीवर म्हणजेच जी संरक्षक जाळी लावण्यात आली होती त्या जाळीवर कोणालाही आता उडी मारता येणार नाही आणि एकूण या सगळ्यांची खबरदारी म्हणून सुरक्षेची खबरदारी म्हणून या ठिकाणी आता मंत्रालयामध्ये 7च्या 7 मजल्यांना जाळी बसवण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलंय आणि 1-2 दिवसांमध्ये हे काम जे आहे ते पूर्ण होईल। यापुढे मंत्रालयामध्ये आता जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणे असेल किंवा आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी उडी मारणे असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबणार आहेत हे मात्र नक्की आहे। आपल्याला